नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय। मित्रांनो, नागलोक समृद्ध सुसंस्कृत शांतताप्रिय होते। कदम, पल्लव, वाकाटक, गुप्त, चोल, ओरिसातील बोहमन वंशातील राजांची विवाह संबंध नागवंशातील लोकांबरोबर होते। नागांचा मायदेश महाराष्ट्र आणि आसपासचा प्रदेश होता। आंध्र आणि त्यांच्या अवतीभोवतीचा प्रदेश या नागराजांचा होता। सातवन कुळातील राजे कमी अधिक प्रमाणात नागवंशाचे होते। उत्तर भारत, मध्य भारत, सौराष्ट्र, भरू कच्छ, महाराष्ट्रात नागवंशाचे राजे राज्य करीत होते हे इतिहासातील अनेक पुराव्यांवरून स्पष्ट होते। ही उत्तर भारताची परिस्थिती होती, तर दक्षिण भारतातील मलबार, त्रावणकोर या ठिकाणी तर नागलोकांचे महत्त्वाचे केंद्र होते। नागवंश हा या देशातला राज्यकर्ता वंश होता। महारांचा पहिला राजा नाग होता। मित्रांनो, मी महार जातीचा इतिहास यासाठी सांगत आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आहेत, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीही इतिहास घडू शकत नाही। आणि मित्रांनो, महार जातीचा शौर्याचा इतिहास तुमच्यापासून लपवला गेलेला आहे आणि तोच इतिहास मी तुमच्यासमोर या माध्यमातून मांडत आहे। तर नागलोक म्हणजेच महार लोक होत। महारांनी या देशात राज्य स्थापन केले, इतरांची राज्य धुळीला मिळवली आणि राजवैभवाचे सुख सोयळे भोगले। त्यानंतर गुलामगिरीच्या खातिऱ्यात आयुष्य घालविले। या शूरवीरांच्या राज्याला सुरुंग लागले, त्याची कारणे अनेक आहेत। या महार जातीचा इतिहास जितका चित्तवेधक, रोमहर्षक व स्फूर्तीदायक आहे तितकाच तो हृदयद्रावकही आहे। महार जात महाराष्ट्रातील प्रमुख जात होती। जिथपर्यंत महार पोचला आहे तिथपर्यंतच्या प्रदेशाला महाराष्ट्र असे म्हणतात। गाव तिथे महारवाडा असल्यामुळे महार हे अधिक आहेत। यावरून मोलस्वर्थने आपल्या शब्दकोशाच्या प्रस्तावनेत महार या अस्पृश्य जातीवरूनच महाराष्ट्र हे नाव पडले असावे असे मत मांडले आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जे शिलालेख सापडलेत त्यात महार संबंधीचे उल्लेख सापडले आहेत। उदाहरणार्थ बेडसे, नाणेघाट, भाजे, कारले व कान्हेर येथील शिलालेखात महारठिणी व महारठी असे शब्द येतात। तर लीळा चरित्रात तुझे या महाराष्ट्राचा महाराष्ट्र होऊन इच्छिती जातो असे असा उल्लेख सापडतो। महार हे स्वतंत्र राष्ट्र होते। महार या प्रदेशाचे राज्यकर्ते होते। त्यांच्या आपल्या चालरीती, रूढी, संस्कृती, उज्ज्वल परंपरा होत्या। महार मूळचे क्षत्रिय वा लढवय्य जातीचे होते। त्यांची राज्य आर्य संस्कृतीच्या मनुवादी वसाहतवाद्यांनी नष्ट केली। मनुस्मृतीने त्यांच्यावर कठोर बंधने लादले, आनन्वित छळ केला। शेवटी हे लोक अस्पृश्य, अदृश्य वगैरे नीचतम पदाला येऊन पोचली। ज्या महाराष्ट्राला त्यांनी जन्म दिला, वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले, नागांचे वंशज धार्मिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय गुलामी जीवन कंठत होते। आपली अस्मिता विरून सर्वांची फुकटात हमाली गुलामी करीत होते। मित्रांनो, यापुढील अनेक व्हिडिओ हे नागवंशीयांच्या इतिहासाबद्दल असणार आहेत आणि याआधीही मी नागवंशाच्या इतिहासावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही वरील आय बटनच्या सहाय्याने पाहू शकता। तसेच याआधी मी अनेक महाशूरवीरांवर व्हिडिओ बनवलेले आहे। या व्हिडिओची प्लेलिस्ट लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तुम्ही हे सर्व व्हिडिओ पाहू शकता। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। सोबत दिले बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे। चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।